Lord, Magalsan! Lord, Visarjan! कधीच असं वाटलं नाही की अशा अर्ध्या वाटेत ते आम्हाला सगळ्यांना सोडून या ठिकाणी जातील. मला आठवतं की राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी अतिशय त्यांची तब्येत खराब असताना देखील आयसीयूमधनं मतदान करायला त्या आल्या. मी तर विधान परिषदेच्या वेळी त्यांना सांगितलं की एखादी जागा निवडून आली किंवा आपण हरलो यापेक्षा तुमचा जीव मोठा आहे, त्यामुळे तुम्ही येऊ नका, कारण तुमची स्थिती काही एवढा प्रवास करून या ठिकाणी येण्याची नाही आहे. पण तरी त्यांनी त्यांच्या घरच्यांकडे हट्ट धरला की पक्षाला आवश्यकता आहे, त्यामुळे मी येणार आणि मतदान करणार, आणि येऊन त्यांनी मतदान केलं. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं समर्पित एक नेतृत्व, एक कार्यकर्ता निघून जाणं पक्षाची हानी आहे आणि ती समाजाची देखील मोठी हानी आहे, आणि ही हानी न भरून निघण्यासारखी एक अशा प्रकारची हानी आहे. तर म्हणजे आज सभागृहामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी थांबले आहेत, ते श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करणार आहेत. मी देखील त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना.